सब्सक्राइब करा आपल्या स्मिथ किचन चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. हॅलो फ्रेंड, नमस्ते. आज आपण सुक्या मच्छीचा एक प्रकार बघणार आहोत, सुकी गर्दी. ह्याला म्हणतात सुकी गर्दी. त्याची मी सुकी गर्दी घेतली साफ करून. त्याच्यासाठी हे 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत. त्याच्यात 1 मिरची बारीक चिरून घेतली. ही कोथिंबीर आहे. हे सगळे सुके मसाले आहेत, लाल मसाला, हळद, गरम मसाला. ही कोकमं घेतली आहेत 2-3 बारीक तुकडे करून आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण गॅस पेटवूया आणि हे आपण कढईत टाकून भाजून घेऊया. तर ही कर्दी आपण 5 मिनटं भाजून घेतली आहे आणि गॅस बारीक करते आणि ही कर्दी पाण्यात ओतूया. थोड्या वेळ पाण्यात राहू दे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकते 2 चमचे तेल टाकलं. आपलं तेल जरा तापू दे. आता आपलं तेल तापलं आहे, पण त्यात आधी मिरची टाकूया आणि मग त्याच्यावरती कांदा टाकूया. हा कांदा आपण चांगला परतून घेऊया लाल होईपर्यंत, थोडा गुलाबी रंगावरती. आपला कांदा थोडा गुलाबी रंगावरती झालेला आहे, तर त्यात आपण लाल मसाला टाकूया 2 चमचे. अर्धा चमचा हळद टाकूया आणि 1 चमचा गरम मसाला टाकूया. हे सगळं आपण आधी मिक्स करून घेऊया आणि आपली ही काढ भाजलेली आहे ती आता आपण अशी हाताने स्वच्छ धुवून पाणी नितळून त्याच्यात टाकूया. अशी सगळे आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया थोडं. कोकम आहेत ती पण टाकूया. पुन्हा सगळं एकदा मिक्स करून घेऊया. त्यात थोडंसं पाणी घालूया. बस वरती ढाकण ठेवून 10-15 मिनटं शिजवून घेऊ आपण ते. ही बघा आपली कर्दी. आता पाणी त्यातलं सुकलेलं आहे, थोडंसं बाकी आहे, तेवढं राहिलं तरी चालेल. म्हणजे चपाती भाकरीबरोबर खायला. आता आपण त्यात कोथिंबीर टाकूया आणि हलवून घेऊया. आता ही आपली तयार झालेली आहे. तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.